कर्जत जामखेड MIDC वरून अजित पवार आणि रोहित पवार आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. राम शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे लवकरच MIDC बाबत निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी म्हटलंय. दरम्यान यावर रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. राम शिंदे म्हणतील तेच करा, मात्र 1000 एकर क्षेत्रापेक्षा कमी जागेत MIDC नको असं रोहित पवार म्हणाले. दादा, राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये एकंदरीत MIDC मुद्द्यावरून जुंपलेली पाहायला मिळत आहे. मम्मी काय करू, तो मुद्दा सुटलेला दिसत नाहीये. तुम्ही राम शिंदे साहेब सांगतील तशा पद्धतीने तो मुद्दा सुटेल. माझं एकच आहे की 1000 एकरापेक्षा कमी MIDC नको. MIDC करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी इतर ठिकाणी माळडोकचा प्रश्न आहे, फॉरेस्टचा प्रश्न आहे. त्यामुळे अशाच ठिकाणी जे आता आम्ही निवडले तिथं मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या येऊ शकतात, मोठी चिमणी होऊ शकते, पण त्यांनी जर ते हलवलं तर मग तिथं फक्त गोडाऊनच करावं लागतं आणि गोडाऊन केल्यानंतर तिथं जास्त लोकांना नोकरी देता येत नाही. त्यामुळे आम्ही जो अभ्यास करून निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे, पण दादा त्या बाबतीत लक्ष घालतील. पण जर निर्णय चुकला तर आम्ही तर शांत बसणार नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.